आणि यानंतर आता शिंदे गटाकडून एक महत्त्वाची प्रतिक्रिया हाती आली आहे. शिवसैनिकांना अपेक्षित असलेला निर्णय आल्याचं भरत गोगावले म्हणालेत. आम्हाला चिन्ह मिळेल असं देखील भरत गोगावलेंनी म्हटलंय. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख कोण याचा निर्णय नंतर घेऊ असं देखील भरत गोगावले म्हणालेत. भरत गोगावले नेमकं काय म्हणालेत आपण पाहूया. शिंदे गटाचे पक्ष पतवत आहेत भरत गोगावले, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, काय म्हणाल आजचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा आपल्यासाठी ऑक्सिजन ठरलेला आहे? निश्चितच, कारण आज जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे तो योग्य असा निर्णय दिलेला आहे. आम्ही त्यांचं स्वागत करतो, कारण निवडणूक आयोग हे स्वतंत्र यंत्रणा आहे. जे आता निवडणूक आयोग जो काय आपला स्वतःचा निर्णय करेल तो आम्हाला मान्य राहील, काही का असेल. सर, हा निर्णय आल्यानंतर आता जो काही दिवसामध्ये दसरा मेळावा होणार आहे, त्या दसरा मेळाव्याला नवसंजीवनी मिळाली असं म्हणायचं का? 100%. तसे आमचा जोश पहिल्यापासूनच, आमचा जोश अजून कमी झालेला नाही, होणार नाही. शिवाजी पार्क हे आम्ही मागितलं होतं, परंतु हायकोर्टाने जो निर्णय दिला त्याचा आम्ही पालन केलं ना. आम्ही त्यांचा अपमान नाही केला, आम्ही पालन केलं त्याचं, आणि आम्ही सांगितलं, आम्ही मान्य केलं आणि आम्ही बीकेसीची तयारी केली. सर, शेवटचा प्रश्न, रायगडच्या पालकमंत्री पदावरून आपण नाराज आहे असं कळतं? अजिबात नाही, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. नाहीतर मी पहिल्याच वेळेला हट्ट धरून बसलो असतो, कारण ज्यावेळेला 9 पदं आली आणि 10 लोक होतो, जेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी मला विचारलं सेट काय करायचं, ज्यावेळेला एवढी मोठी व्यक्तिमत्व मला विचारते तो आमची पण जबाबदारी आहे की 10 लोकांमध्ये 9 पदांमध्ये 10 लोक कसे डिवाईड होणार. आणि थोडं मोठं मन केलं, रायगडचा मावळा आहे, शिवाजी महाराजांच्या पुण्य आणि पावनभूमीतला मावळा असल्यामुळे त्याची चीज होईल. आणि आता येणाऱ्या विस्तारामध्ये मला मंत्रिपद पण मिळेल आणि रायगडचं पालकमंत्रीपद पण मिळेल. कॅमेरामॅन अजित जाधव सर, विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.